Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn the logarithmic differentiation. पा यापूर्वी आपण काय बघितलं चॅप्टर नंबर 1 मॅथ सेकंड डिफरन्सिएशन मधले आपण डेरिवेटिव ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स बघितलं, डेरिवेटिव ऑफ स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन बघितलं, त्याच्यानंतर रूल्स ऑफ डिफरन्सिएशन, त्याच्यानंतर डेरिवेटिव ऑफ इनवर्स फंक्शन अँड डेरिवेटिव ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. एक्सरसाइज 1.1 आणि 1.2 आपण काय केलं कम्प्लीट केलं. आता नाव इन धीस व्हिडिओ वी आर गोईंग टू लर्न व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्सिएशन, दॅट इज लॉगरिथमिक डिफरन्सिएशन. आता लॉगरिथमिक डिफरन्सिएशन आपल्यासाठी काय यूजफुल आहे, काय लॉगरिथमिक डिफरन्सिएशन काय ते आपण पाहू. जर आपल्याला काय केलं असेल, फंक्शन काय दिलं असेल, फंक्शन इज इन धीस टाईप एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स, फंक्शन रेस टू फंक्शन. फॉर एक्झाम्पल पा वाय इज इक्वल टू काय असेल, एक्स रेस टू एक्स. नाव हिअर इज व्हेरिएबल, हिअर इज ऑल्सो व्हेरिएबल. आपण वाय इज इक्वल टू काय, एक्स एस टू एची डेरिवेटिव आपल्या जो आहे किंवा एक्स एस टू एन आहे, डी वाय बाय डी एक्स एन एक्स एस टू एन एक्स एस टू एन मायनस वन, इजंट इट. अगेन वी हॅव ऑल्सो डेरिवेटिव ऑफ वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स, दॅट इज हिअर नंबर इज इन द इंडेक्स, हिअर नंबर इज इन द बेस. याचे डिफरन्सिएशन आपल्याला माहिती आहे, डी वाय बाय डी एक्स ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए, बट वी हॅव नॉट नोन अबाउट धीस डेरिवेटिव ऑफ एक्स एस टू एक्स और डेरिवेटिव ऑफ एक्स एस टू साइन एक्स. यासाठी काही फॉर्म्युला नाही आपल्याला, किंवा वाय इज इक्वल टू एक्स एस टू लॉग ऑफ एक्स, वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स स्क्वेअर और एनीथिंग वी राईट लॉग ऑफ एक्स रेस टू साइन एक्स, या टाईपची डेरिवेटिव आपल्याजवळ नाही आहे का, नाही. मग हे डिफरन्सिएशन फाइंड आउट करण्यासाठी एफ ऑफ एक्स एस टू जी ऑफ एक्स या टाईपचं डिफरन्सिएशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लॉगरिथमिक डिफरन्सिएशनची आवश्यकता आहे, वी नीड हे लॉगरिथमिक डिफरन्सिएशन. त्याच्यानंतर बा सेकंड, आता बा प्रॉडक्ट ऑफ फंक्शन्स आहे, प्रॉडक्ट ऑफ म्हणजे देर इज कॉम्प्लिकेशन वेअर वाय इज इक्वल टू एक्स साईन एक्स थ्री एक्स प्लस टू स्क्वेअर डिवाइड बाय रूट ओवर वन प्लस एक्स स्क्वेअर, राईट. विचार करता याचे काय, जस्ट थिंक अबाउट इट, दिस इज यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू अपॉन सपोज एनी फंक्शन टी. मग असं जर आपण आपल्या डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन किंवा रूल्सने जर आपण सॉल्व करायचा प्रयत्न केला तर हे फार कॉम्प्लिकेटेड आहे. किंवा डेरिवेटिव ऑफ काय झालं, आपण एक्स प्लस टू थ्री एक्स प्लस फाईव्ह रेस टू फाईव्ह बाय टू सेवन एक्स प्लस थ्री क्यूब, पा विचार करा तुम्ही. हे जर डिफरन्सिएशन आपल्याला काढायचं नेहमीच्या पद्धतीने बरं, तर हे काय व्हेरी कॉम्प्लिकेटेड, फार हार्ड जॉब आहे आणि आन्सर येता येता आपलं नाकेन होईल बरं. म्हणून आपल्याला काय असेल, लॉगरिथमिक डिफरन्सिएशन यूज करायचं. आता लॉगरिथमिक डिफरन्सिएशन यूज करण्यापूर्वी पा लॉगरिथमचे जे रूल्स आहे ते लक्षात घ्या. लॉग ऑफ ए इंटू बी और ए इंटू बी इंटू सी, किंवा जस्ट वी टेक ए इंटू बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. अगेन लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी इंटू इथं काय लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी प्लस डॅश डॅश डॅश, राईट. अगेन लॉग ऑफ ए रेस टू एम एम लॉग ऑफ ए लॉग ऑफ ए बाय बी लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी फॉर एनी बेस. हा जस्ट वी टेक जनरल, आपण काय करतो नॅचरल बेस काय घेणार, आपण नॅचरल लॉगरिथम घेणार आहे बरं. नॅचरल लॉगरिथम ई जो आपण लिहित नाही ज्याला आपण डायरेक्ट लॉग ऑफ ए प्लस बी, हिअर इज देर इज कॉन्व्हेन्शन दॅट इज देर इज ई नॅचरल लॉगरिथम बरं. या टाईपचे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला लॉगरिथम हे फॉर्म्युले आपल्याला काय करायचे यूज करायचे लक्षात ठेवा. तर आणि त्याच्यानंतर बघा एक अजून वन थिंग इज important for us, that is we have to find derivative of log of y. काय फाईंड करायचं आपलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ वाय बरं. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं येईल, फर्स्ट वी ट्रीट दिस इज कंपोजिट फंक्शन, फर्स्ट वी ट्रीट लॉग ऑफ समथिंग इज वन बाय समथिंग अँड अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस समथिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. जसं आपण काय होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब असेल, तुम्ही काय करणार, फर्स्ट वन अपॉन एक्स क्यूब इंटू
derivative of x cube. Right? Again, we have to we had already find derivative of log of sin x. Derivative of log of sin x kar sakte hain. 1 upon log of something is 1 upon something. Again, derivative of something. So sin x, derivative of sin x is cos x, and this is sin x, cot x, right? आता इथे काय येईल मग आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ वाय इज फर्स्ट वन वन बाय वाय, लॉग ऑफ समथिंग इज वन बाय समथिंग, वन अपॉन वाय, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डी वाय बाय, सो वी गेट वन बाय वाय डी वाय बाय डी एक्स. बी रिमेंबर, ऑलवेज रिमेंबर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ वाय इज वन बाय वाय dy by dx. We need it in logarithmic differentiation. Now we take one example. For example, differentiate y is equal to x is to x. So y is equal to x is to x, taking log on both sides. So what do we log of y, log of x is to x, I x put in x log of x, so differentiate with respect to x, so derivative of log of y x log of x plus log of x constant derivative of x. So what do we get? X derivative of log of x is 1 by x log of x 1. In left side, what is left side? Log of y, derivative of log of y is 1 by y by this. Derivative of log of y is 1 by y dy by dx is equal to 1 x into 1 by x log of x. So x x get cancelled. What do you get? 1 by y. Just this 1 by y shift here, we would get y. How y ikade jatanna kay multiply will y right side la kay x x cancel 1 plus log of x. But what is y? We need in the right side only x. So x is to x, 1 plus log of x, y replaced by its value x is to x. So this is the derivative of x is to x, that is dy by dx is equal to x is to x, 1 plus log of x. Now we will solve the example based on logarithmic differentiation. Differentiate with respect to x, x square plus 3 square, again cube root of x cube plus 5 square, and square root of 2x square plus 1 cube, right? First one, first step is let y is equal to cube root of x cube plus 5 square divided by 2x square plus 1 cube, isn't it? Athava taking log on both sides, doni sides cha log ghyaycha apla, therefore log of y log of this x square plus 3 square cube root of x cube plus 5 square, isn't it? Again cube root of 2x square plus 1 cube. Now here we first simplify this cube and square root. Kaila pa root a square cube, yacha meaning ka hoto, a square raised to 1 by 3 means a raised to 2 by 3. Yeah, a la pan power madhe kay lihu shakto, a raised to apra x square x cube plus 5 square var apan he 8 madhe bagitlele ba standard 8 madhe a square cha cube root, so multiply ite kay 2 into 1 by 3, that is 2 1s are 2, 2 by 3. Same here, square root, square root he kiti lada
square root means a cube raised to 1 by 2, that is a raised to 3 by 2. We are taking it. Therefore, we'll open log of x square plus 3 square. This can be written as x cube plus 5 raised to 2 by 3. Here 2x square plus 1 raised to 3 by 2. Isn't it? Cube. Cube sa kaya hindi? Cube 3 by 2. Atawa, therefore log of y. Kata ite kaya log of a into b. So log of x square plus 3 square. First we take log of a by b. Log of a by b, log of a minus log of b. X cube plus 5. But difference, मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं आहे. 12th मॅथमॅटिक्स याच्यासाठी हार्ड आहे की तुम्हाला याच्यात डिफरन्स आपलं सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. क्वेश्चन काय करावं लागणार आहे? सिम्प्लिफाय. त्यासाठी बेसिक नॉलेज आवश्यकता आहे. बरं, आता इथे काय केलं? लॉग ऑफ ए बाय बी लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. सो लॉग ऑफ वाय दिस इज इन मल्टिप्लिकेशन. सो लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर प्लस लॉग ऑफ यू कॅन राईट डायरेक्टली बट दिस इज फर्स्ट एक्झाम्पल सो आय एक्सप्लेन ब्रीफली. लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी मायनस आता कोणता यू लॉग आहे तुमचा? लॉग ऑफ ए रेस टू एम एम लॉग ऑफ ए. इजंट इट? सो व्हाट डू इट टू इन फ्रंट प्लस 2 बाय 3 एक्स क्यूब प्लस 5 मायनस 3 बाय 2 इन फ्रंट लॉग ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1. इजंट इट? सर्व काय केलं आता? लॉग थम्सचा यूज करून हे जे इंडेक्स आहे हे फ्रंटला लिहिले. राईट, सिम्प्लिफाय करतोय आपण आपलं एक्झाम्पल. त्याच्यानंतर बघा, नाउ हियर वी टेक डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ वाय टू आउटसाइड प्लस 2 बाय 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस 5 मायनस लॉग ऑफ हियर इज आय एम ड्रॉइंग 2x स्क्वेअर प्लस 1. राईट, 2x स्क्वेअर प्लस 1. सो मायनस 3 बाय 2 लॉग ऑफ 2x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 लॉग ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1. Therefore here in left 1 by y dy by dx, here 2 log of something is composite function, derivative of log something is 1 upon something into derivative of x square plus 3 plus 2 by 3 log of is 1 upon x cube plus 5 again derivative of x cube plus 5 minus 1 by 2 2x square plus 1 into so 1 by y. This is 2 into 1, 2, 2 upon, what is derivative of x square plus 3? X square is 2x, 3 is nothing, 0, 2 by 3,
just write it 2 by 3 x cube plus 5. Derivative of x cube is 3x square minus 3 upon 2x square plus 1, and again derivative of 2x square is 4x and derivative of 1 is 0. Therefore, dy by dx 2 into 2 4x x square plus 3 2 into 3 6 6x square 3 get cancelled, we can write 2x square upon x cube plus 5, here is 1 by y, x cube plus 5 again minus, त्यापूर्वे काय करू आपण, हा जो y एक काम कमी करू, dy by dx हा y इकडे शिफ्ट करून घेऊ, जो 1 बाय वाय इकडे जातात ना, मल्टीप्लाय 2x स्क्वेअर x क्यूब प्लस 5 3 इंटू 4 12x अगेन हियर गेट कॅन्सल 2 जा 2 4 जा 3 2 जा 6 6 एक्स अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1 अँड देअर फोर काय वाट इज वाय hence dy by dx y is replaced by bracket x cube plus x square plus 3 x cube plus 5 square 2x square plus 1 cube this is equal to apply into multiply bracket 4x upon x square plus 3 2x square upon x cube plus 5 सर्वांनी एक्झाम्पल सॉल्व करा माझ्याबरोबर नाही तर येणार नाही ओके नो डिअर स्टुडंट सेकंड एक्झाम्पल वी विल टेक सेकंड एक्झाम्पल बेस्ड ऑन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगरिथमिक फंक्शन्स बरोबर अथवा काय लागतं लेट फर्स्ट स्टेप काय जस्ट लेट वाय इज इक्वल टू इक्वेशन 1 अथवा टेकिंग यांना जर आपल्याला काय करायचं असेल बाय यू व्ही डब्ल्यू लॉ दोन कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड कॉन्स्टंट आपलं फर्स्ट आणि थर्ड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड बरोबर कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे त्याचपेक्षा आपण काय करूया आता बा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स देअरफोर लॉग ऑफ एक्स प्लस 1 रेस टू 3 बाय 2 टू एक्स प्लस 3 रेस टू 5 बाय 2 3 एक्स प्लस 4 रेस टू 2 बाय 3 राईट देअरफोर लॉग ऑफ वाय आता काय लॉग ऑफ एक्स प्लस 1 रेस टू 3 बाय 2 लॉग ऑफ 2x प्लस 3 रेस टू 5 बाय 2 3x प्लस 4 रेस टू 2 बाय 3 3 बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस 1 5 बाय 2 log of 2x plus 3 2 by 3 log of 3x plus 4 isn't it mathava differentiate log of x plus 1 5 by 2 2x plus 3
2 by 3 3x plus 4. So what we get? 1 by y dy by dx 3 by 2. What is this? Again derivative of x plus 1 5 by 2 1 upon derivative of 2x plus 3 plus 1 upon 3x plus 4 3x plus 4, isn't it? Next one, Kyle Mathava. What do you get? Dy by dx. I transfer this y in right, y right transfer 3 by 2 x plus 1, again derivative of x plus 1 is 1, 5 by 2, 2x plus 3, again derivative of 2x plus 3 is 2, minus 2 into 1 plus 2 into 1, 2, right, 3x plus 4, derivative of 3x plus 4 is 3, 3, 3 get cancelled. Therefore, what is y? X plus 1 raised to 3 by 2. Just replace y again. 2x plus 3 raised to 5 by 2. 3x plus 4 raised to 2 by 3 into this bracket. 3 upon 2x plus 1 plus here 2, 2 get cancelled. 5 upon 2x plus 3. Here 3, 3 get cancelled, 2 upon 3x plus 4, okay. Now we will take one another type of example on logarithmic differentiation. Let chi differentiate with respect to x, x raised to a plus x raised to x plus a raised to x, okay. Let y is equal to x raised to a. Before this we have seen the functions in multiplication. Here is functions in addition. What is the features of this function? Y, this is x raised to a, that is x raised to n, this is a raised to x, both are standard functions. Now this is x raised to s, that is function raised to function. So I take two groups here, x raised to a plus a raised to x plus x raised to x. So आता इथे डायरेक्ट डिप आपण लॉगरिथम घेणार नाही, काय करणार आहे आपण, अथवा पुट और टेक u इज इक्वल टू x रेस टू a प्लस a रेस टू x एंड v इज इक्वल टू x रेस टू x, देयरफॉर y इज इक्वल टू u प्लस v डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x du बाय dx प्लस dv by dx, right? Equation 1. Now u is equal to x raised to a plus a raised to x, differentiate with respect to x, derivative of x raised to a raised to x. So x raised to a x raised to a minus 1 plus derivative of a raised to x log of a. This is your du by dx. Equation 2. Atha just consider what we have to consider. V. Consider v is equal to x raised to x taking log on both sides, therefore log of v log of x raised to x, isn't it? So
what do we get? Log of v. मी सुरुवातीला असा एक्झाम्पल सोडून दाखवलं तुम्हाला, तसंच हे फंक्शन रेस टू फंक्शन हे दोन्ही स्टँडर्ड होते इथे, त्याच्यात लॉगिथम घेण्याची गरज नाही, त्याच्यात लॉगिथम घ्यावं लागेल आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सो 1/v डेल्टा ऑफ लॉग ऑफ एक्स इज 1/x लॉग ऑफ एक्स इंटू 1. सो एक्स एक्स कैंसल 1 प्लस लॉग ऑफ एक्स. सो डीवी बाय डी एक्स व्हाट इज वी? वी इज एक्स एज टू एक्स. दिस इज इक्वेशन 3. therefore from equation 1, 2 and 3. What is 1, 2 and 3? 1 is dy by dx is equal to du by dx plus dv by dx. So these are du by dx and dv by dx. So we get therefore dy by dx is equal to what is du a raised to x. तुम्ही स्वतः करा, स्वतः केल्याशिवाय हे एक्झाम्पल समजणार नाही. गणित विषय पाहून कधीच येऊ शकत नाही. सो ट्राय युअर सेल्फ अँड सी द व्हिडिओ. सो दिस इज युअर डिफरन्शिएशन ऑफ एक्स इज टू ए प्लस एक्स इज टू एक्स प्लस ए रेज टू एक्स. नाव लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस व्हिडिओ इज दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण याच्यात फक्त काय करतो, इंट्रोडक्शन घेतलं लॉगरिथमिकचे, नंतर आपण पुढच्या याच्यात काय करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आणि त्याच्यावरचे बेस्ट दोघांवर बेस्ट असणारी एक्सरसाइज आपण 1.3 ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आता बघा, लेट फर्स्ट स्टेप काय, लेट वाय इज इक्वल टू साईन एक्स रेस टू टॅन एक्स एक्स लॉग ऑफ एक्स. आता बघा, इथे डायरेक्ट लॉगिथम यूज करणार नाही आपण. बघा, लॉग ऑफ यू मायनस व्ही ऑर यू प्लस व्ही इज नॉट इक्वल टू लॉग ऑफ यू प्लस लॉग ऑफ व्ही और यू मायनस व्ही. लक्षात ठेवा, रिमेंबर इथं डायरेक्ट लॉगिथम घेता येणार नाही, कारण काय इथं सबट्रॅक्शन आहे. हां, मल्टिप्लाय असतात, आपण घेतलं असतं मल्टिप्लाय असतात, राईट? सो हिअर बी रिमेंबर दॅट लेट यू इज इक्वल टू साईन एक्स इज टू टॅन एक्स अँड व्ही इज इक्वल टू एक्स इज टू लॉग ऑफ एक्स. therefore y is equal to u minus v, differentiate with respect to x, dy by dx is equal to du by dx minus dv by dx, equation 1. अथवा आपल्याला काय करायचं आहे, तर सेपरेटली derivative of u and derivative of v, same as last, consider u is equal to sin x is to tan x taking log on both sides, therefore log of u log of sin x is to tan x, and therefore log of u is equal to log of sin x. Differentiate with respect to x. Log of sin x plus derivative of tan x. So derivative of log of sin x is 1 upon sin x and derivative of sin x is log of something 1 upon something and derivative of sin x plus derivative of tan x is sec square x
tan x, derivative of sin x is cos x upon sin x, sec square x log of sin x. So du by dx, what is u? U is sin x s to tan x. Tan x cos upon sin is cot x, sec square x log of sin x. So tan x cot x get cancelled, they are reciprocal of each other. So what do we get? Du by dx is equal to sin x raised to tan x 1 plus, this is 1, sec square x log of sin x, equation 2, isn't it? Athava also consider v is equal to x log of x. Taking log on both sides, so log of v, x log of x, log of x into log of x. So log of x into log of x, what do you get? This is log of x square, right? Differentiate with respect to x. Derivative of log of v so 1 by v 2 log of x, again derivative of log of x, so 2 dv by dx v equal v just 2 v, derivative of log of x is 1 by x. So what do we get? What is v? 2 times x log of x into log of x upon x. And therefore from 1, 2 and 3, dy by dx is equal to this one, sin x raised to tan x 1 plus sec square x plus 2 raised to 2 into x raised to log of x into log of x upon x. Okay.